नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बेरोजगार पदवीधारकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे जाळे सक्रिय झाले आहे। नोकरीच्या आमिषाला बळी पडून आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाया घालू नका। नोकऱ्या देणाऱ्या माफियांचे जाळे बेळगाव सह राज्यभर पसरले आहेत। फसवणूक करणाऱ्यांचे मुख्य लक्ष पीयूसी ते पदवीपर्यंतचा सराव करणारे बेरोजगार आहेत। बेळगाव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 100 हून अधिक पदवीधर या जाळ्यात अडकले असून ते आता कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत। म्हणजे ते बॉडी मध्ये हे इंजेक्ट करतात गोल्ड वगैरे, आणि हा तो वाजीत आले म्हणून हा हॉस्पिटलचा हा आहे तिथं हॉस्पिटल मध्ये कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिलेत हॉस्पिटल। माझं नाव दिनेश आनंद वडमंजे, हा साहिल मुरकुमे म्हणून। पहिला कसं झालं की ह्याच्या थ्रू मला लिंक आलेला, म्हणजे ह्याला पण आणि दुसरीकडनं लिंक आले ते ऍक्च्युली, मग फ्रेंड सर्कलमध्ये असंच, मग पहिला एकट्याकडून 80,000 रुपये घेतलेले जॉब देतो म्हणून त्याला सांगितले, होल्ड केले आणि डुप्लिकेट ऑफर लेटर वगैरे हे सगळं दिले होतं, आणि नंतरला ह्याच्याकडून मला आलेलं, मग माझ्याकडे पण ते ऑफर लेटर वगैरे ते सुद्धा सगळं डुप्लिकेट वगैरे होतं। मग त्याच्यानंतरला मी सुद्धा थोडंफार इन्क्वायरी केलो, म्हणजे ह्याच्या थ्रूच एकदम फ्रेंड सर्कल 2 वर्षाचा आहे 3 वर्षाचा आहे असं सांगून जॉब देतो म्हणून सांगितले, आणि एक 15 मिनिटाचं कॉल लावल्यानंतर लगेच 15 मिनिटात जॉब कन्फर्म झाला। मग त्याच्यानंतर असंच म्हणजे प्रेशर करत होते, ह्याच्यावर प्रेशर करत होते, माझ्यावर केले नाहीत, म्हणजे मला प्रेशर केले तर मी नाही म्हणणार म्हणून ह्याला प्रेशर करून ह्याला पण असं म्हणजे तुम्ही एक सगळे मिळूनच एकदा जाऊया म्हणून असं हे केले। मग नंतरला एक थोडे दिवस गेल्यानंतर मला मग जॉब कन्फर्म झालं, तिकीट वगैरे घेतले, मग व्हिजासाठी 20,000 रुपये पहिला काढून घेतले, मग नंतरला थोडं थोडं करून असं आम्ही एअरपोर्टवरती पुरा अमाऊंट दिलो, मग नंतर जॉब वगैरे कन्फर्म झाला। फक्त असं बोलण्यावरनंच मला एक थोडा आयटम सांगितले, असं असं कुकिंगचं काम करायचं आहे म्हणून ह्याला फूड पॅकिंग मध्ये सांगितलेले आहे। खरं तिकडं गेल्यानंतर मला समजलं की ते फूड पॅकिंग वगैरे काय ऍक्च्युली नाहीच आहे, तिथं सगळं फेक आणि फ्रॉड होतं ते। मी ते सगळं इन्क्वायरी केलं, ह्यांना जसं सांगितलं तसं, म्हणजे माझ्यामुळे आणि ह्यो बी फसू नये म्हणून, मग ह्यांना तो काय सांगत होता ह्याचं त्याचं ऐकू नको म्हणून। माझ्याकडून जाताना आम्ही दोघं जण होतो, मला दोघा तिघांचे व्हिडिओ दाखवले होते बेळगावमध्ये, आणि असं असं आम्ही आहे आणि इकडे मुलं सेटल आहेत म्हणून त्यांचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे, आणि परत वाजिद अली म्हणून तो एकटा बिहारचा तो माझ्याकडून आलेला, आणि परत मलिक ह्यो आहे मेहबूब म्हणून एक मुलगा आहे तो पण माझ्याकडे आला, तो लगेच वापस आला। त्याला आपण वेल्डिंगचं जॉब देतो म्हटलेले हॉस्पिटलचा, तो तिकडे गेल्यानंतर तिथं त्याला त्याचं बी जॉब भेटला आणि मग तो रागारागाने इकडे वापस आला। त्यांनी ऑलरेडी तिकडे कंप्लेंट पण दिलेत हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर प्रोसेस चालू आहे, अजून झाले आता 20-30 दिवस होत आले, अजून प्रोसेस चालूच आहे म्हणाले तर। त्याचे पण 1,20,000, त्याच्या भावाचे पण 1,20,000 घेतलेले आहेत, आणि परत तो जो मुलगा आहे की नाही त्याचा भाऊ वाजिद नाही त्याचं नाव काहीतरी आहे, तो मुलगा पण त्याला बॅटरीच्या इथं कामाला लावतो म्हणून बॅटरीच्या इथं लावून दुसरीकडं जे वजन काम उचलतात तिथं घातलेले, मग त्याला पण जमलं नाही, तो पण तिकडून पळून आला आहे। असं जवळून सगळ्यांची म्हणजे 5.5 ते 7.5 लाख रुपये आहेत असे ते। माझे 1,20,000 घेतलेले आहेत। केव्हा झालंय हे? आता रिसेंट म्हणजे मी कंप्लेंट करणार होतो। कंप्लेंट मध्ये कसं झालं की 10 दिवसाचा टाइम दिला होता येऊन भेटतो म्हणून, तो काय आला नाही, मग ह्याला काय सांगत होता माहिती, म्हणजे असं एक हे केला तो त्याला पळायचं थांबून ठेवलेला, दोघा आमचे दोघ जण आहेत आणि आम्हाला दोघांना इकडे थांबून ठेवलेला असतो ना। फोटोग्राफी आहे की फोटो दुबईने केव्हा आलो? मी इथं 22 ला आलो। मी विमानच आलो। कुठली कंपनी? कुठला जॉबचं कंपनी वगैरे काय नाही आहे ती, असं म्हणजे त्यांनी इकडून घेऊनच जातात असं, म्हणजे मी एकटाच नाही, तर लई लोक आहे तशी कर्नाटकची वगैरे असं, म्हणजे त्यांना ट्रॅप करून ठेवतात, पासपोर्ट वगैरे काढून घेतात। हा त्याचा फोटो आहे, हा हा आहे, आणि परत असं लई मोठं ग्रुप आहे सर ते। आता यांच्यावर ते एकटं ते समीर म्हणून आहेत, सिद्दीक म्हणून आहेत असं आहे, आणि इथं आमच्या कर्नाटकचे म्हटलं तर बस्सू म्हणून एकटा आहे, त्यांचा तो तिकडे रन करतोय, तो पण इकडे आलाय सध्याला। कर्नाटक, इतर राज्यात आणि परदेशात बेरोजगारांकडून 1 लाख ते 3 लाखापर्यंत पैसे उकळून बेरोजगारांना वेडीस धरले जात आहे। बेरोजगार लोकांना विश्वासात घेऊन त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या परदेशातील एजंटना देऊन बेरोजगारांना फसवले जात आहे, त्यामुळे वेळीच अशा घटनांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे। आणि हा त्याचा भाऊ फयाज म्हणून, हा पण एजंटच आहे, हा हॉस्पिटलचं बघतोय सगळं।
हा सुद्धा एजंटच आहे. आपलं हलगा झालं, परत बेंग आपलं हुबळी झालं, इकडच्या पोरांना ट्रॅप करतोय तो.